नेरळ आणि नेरळ परिसरातील ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नेरळ परिसरात शिवसेना दुभागली गेल्याने काही रिक्त पदाच्या ठिकाणी नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर जुन्या निष्ठावान शिवसैनिकांना पदोन्नती करण्यात आली आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पक्षवाढीसाठी ही रणनीती आखलेली दिसून येते. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु राज्याच्या सत्ता संघर्षात शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हे देखील शिंदे गटाच्या शिवसैनिकांना मिळालंय. त्यामुळे आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षानं हालचाली सुरू केल्यात. त्याच अनुषंगानं ठाकरे गटाच्या जिल्हा परिषदेच्या महिला संघटिका सुवर्णा जोशी यांच्या नेतृत्वाखाली नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड आणि परिसरात काही नव्यानं पदनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यासाठी सुवर्णा जोशी यांनी नेरळ शिवसेना शाखा येथे हजर होत येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी काही नियोजन केलं असल्याचं सांगितलंय. तर यावेळी मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी युवती अधिकारी उपस्थित होत्या. यावेळी कल्पना शिवराज चव्हाण यांची उपतालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे. तर रंजना सुरेंद्र तरे या नेरळ ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक 6 हेटकराळीमधील विभाग संघटक म्हणून पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुजाता प्रतीक मोहिते विभाग संघटक बाजारपेठ तर रश्मीला रुपेश शेलार यांच्याकडे विभाग प्रमुख शिवाय साक्षी सतीश शिरोडकर या गटप्रमुखाची जबाबदारी सांभाळणार आहेत. जनाबाई कृष्णा तेरे या उपशाखा मंडळ अधिकारी म्हणून पदनियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच महिला संघटिका सुवर्णा जोशी यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आपली कसबपणाला लावली असल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड नेरळ.